नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण सायन्सची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सन 2024 या बोर्ड परीक्षेसाठी आपल्याला उपयोगी ठरणारी आहे. सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी हा पेपर उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन विषयांचे पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. काही महत्त्वपूर्ण सूचना, त्यानंतर क्वेश्चन 1, राईट द करेक्ट आन्सर. 5 गुणांसाठी 5 गाळलेल्या जागा दिल्या आहेत या ठिकाणी. पर्याय, अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचा क्रमांक लिहायचा आहे. 5 गाळलेल्या जागा काळजीपूर्वक पहा. त्या ठिकाणी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बी, आन्सर द फॉलोइंग. पाच गुणांसाठी क्वेश्चन 2, साइंटिफिक रीजन. 5 गुणांसाठी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बी भाग, 5 गुणांसाठी कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायचे. 4 दिलेली आहेत. कम्प्लीट द चार्ट. त्यानंतर क्वेश्चन 3, आन्सर द फॉलोइंग एनी 5. 15 गुणांसाठी बघा, या ठिकाणी आपल्याला 7 प्रश्न दिलेले आहेत. या 7ही प्रश्नांपैकी कोणतेही 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे. 3 गुणांसाठी 1 प्रश्न आहे म्हणून उत्तर सविस्तर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, पहिल्याच प्रश्नामध्ये 3 एका वाक्यात उत्तरं आहेत ABC. तो जर आपण सोडवला, पहिला आणि चौथ्यामध्ये दिले आहेत बघा पर्याय, तर आपल्याला 3 पैकी 3 आणि 3 6 मार्क्स मिळू शकतात. आणि बाकीचे प्रश्न 3-3 गुणांसाठी आहेत, तेही सविस्तर लिहा. असे कोणतेही 5 यातून निवडायचे आहेत. 7वा पण ऑब्जेक्टिव्हचे 1-1 गुणासाठी ABC विचारलेले आहेत म्हणून असे प्रश्न आधी सॉल्व्ह करायचे, म्हणजे जे मार्क्स जास्त मिळतात. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग ANY. 2 प्रश्न दिलेले आहेत, दोघांपैकी 1 प्रश्नाचं उत्तर आपल्याला 5 गुणांसाठी लिहायचं आहे, म्हणजे सविस्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.